महाराजांचं कीर्तन आपण या सभागृहात ठेवू आणि पूर्ण पुणेकरांना त्याचा आस्वाद घेता येईल. आज पुरस्कार देण्यासाठी जे लाभलेले ते अतिशय मोठं व्यक्तिमत्व नारायण डॉक्टर नारायण काका जाधव आळंदीमधलं हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. नवे नवे तर वारकरी संप्रदायातलं हे एक अतिशय उच्चस्थान असणारं व्यक्तिमत्व आहे. याचं कारण असं आहे आणि महाराजांना बोलवायचंही कारण आहे त्याच्यामागे. डॉक्टर देखणे सरांनी तत्वज्ञानामध्ये पीएचडी केली आणि कीर्तन सादर करत असताना किंवा कीर्तन सेवा करत असताना जसं वारकरी संप्रदायामध्ये गाणं असतं किंवा चाली असतात, नंतर अभंग सोडवायचा असतो, पण देखणे सरांचा नेम असायचा कुठलाही अभंग हा गणिती पद्धतीने सोडवला पाहिजे आणि तो सोडवताना तत्वज्ञानाची मांडणी ही केलीच पाहिजे. आज दुर्दैवाने वारकरी कीर्तनामध्ये त्याचा अभाव येतोय, पण आळंदीमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तत्वज्ञानाचा एक मोठा महामेरू ज्याला आपण म्हणू शकतो असे नारायण काका जाधव आहेत. आणि अनेक लोक त्यांच्या पाठाला आळंदीमध्ये बसतात. वारकरी शिक्षण संस्थेचा पाठ झाला की त्यांचाही पाठ त्या ठिकाणी लोक घेतात आणि खूप चांगल्या पद्धतीने तत्वज्ञानाची मांडणी आपल्या कीर्तनातून करतात. खऱ्या अर्थाने भगवंताची वाङ्मय मूर्ती आणि तत्वमूर्ती कोणी जागृत ठेवली असेल तर ती नारायण काका जाधव महाराजांनी. प्रमुख पाहुणे म्हणून गोगम देगलूरकर सर आपल्या इथे आहेत. सरांचं वैशिष्ट्य असं की मूर्ती शास्त्रकार आहेत ते, म्हणजे शास्त्र वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आपण शास्त्राचा अभ्यास करत असतो, पण मूर्तीमध्ये सुद्धा शास्त्र असतं हे सरांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला कळालं. आणि मला इथे एक समन्वय असा जाणवतो की देखणे सर तर तत्वज्ञानाचे अभ्यासक होतेच, पण त्याचबरोबर ते सगुण भक्तीचे उपासक होते. आळंदीला गेल्यावर, पंढरपूरला गेल्यावर किंवा तुकाराम महाराजांच्या समोर मूर्तीवर उभं राहिल्यावर सरांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायचे आणि ती सगुण मूर्ती माझ्या डोळ्यामध्ये कशी मी साठवतोय इतके ते आतुर झालेले असायचे. आणि मला आठवत आहे की पंढरपूरला गेल्यावर बाबा नमस्कार करताना मला म्हणायचे, हा पांडुरंग आहे ना, हा एकमेव देव असा आहे की ज्याच्या पुढे उभा राहिल्यावर काहीच मागावं असं वाटत नाही.